सदाभाऊ खोत यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिलेली आहे, प्रत्येकाची वेळ येते असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. बावनकुळेंना घटक पक्षाची केव्हा आठवण येते बघू असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. भाजप आम्ही बरोबर असल्याचं म्हणत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर सदाभाऊ खोत यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. आमचं सरकार आलं पण भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आता बावनकुळे साहेब झाले. अजून त्यांना घटक पक्षांची आठवण झालेली नाही. बैठक बोलवायची का अजून आमचा नंबर आलेला नाही हे काही मला अजून काही समजलेलं नाही. आता आम्ही म्हणतोय भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. आता ते काही अजून म्हणलेले नाहीत आम्ही त्यांच्या बरोबर ते आमच्या बरोबर आहेत पण आम्ही म्हणतोय त्यांच्या बरोबर आहोत. तर याविषयी बोलण्यासाठी स्वतः सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडलेले आहेत. सदाभाऊजी लोकशाहीमध्ये आपलं स्वागत. तुमच्या या बोलण्यातून तुम्हाला भाजपला काय सुचवायचं आहे? नाही मी आम्ही सगळे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. गावगाड्यातले प्रश्न घेऊन शेतकरी शेतमजूर बारामतदारांचे प्रश्न घेऊन आम्ही काम करत असतो आणि साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की आमच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे. आमचं सरकार आहे, आमच्या सरकारनं त्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे ही भूमिका अनेक ठिकाणच्या माझ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मांडली आणि म्हणून मी ती भावना व्यक्त केली. आता मी महाराष्ट्राचा सगळा दौरा करतोय, जवळजवळ महिना होत आला. तर त्या भावना ज्या होत्या कार्यकर्त्यांच्या त्या मी व्यक्त केल्या. परंतु देवेंद्र फडणवीस या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे, परंतु जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा त्याला चालना मिळणं तितकंच गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. जी मात्र सदाभाऊजी आपण चळवळीतून पुढे आलेले शेतकरी नेते आहात, तुमचं काम आहे महाराष्ट्रात, तुम्ही शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर नेहमी बोलत असता. 2014 जेव्हा भाजपाची ताकद कमी होती तेव्हा तुम्ही त्यांनी तुम्हाला सोबत घेतलं होतं आणि आता ताकद वाढली आहे म्हणून तुम्हाला बाजूला ठेवले असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही असं काही नाही. आता काही निवडणुका सुरू नाही आहे. जी पण प्रश्न कसा आहे की महाराष्ट्रामध्ये दुधाचा प्रश्न आहे. दोन साखर कारखान्यांच्या मधलं हवाई अंतर काढलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही 22 एक मोठी यात्रा काढलेली होती, त्याच्यावर एक बैठक सकारात्मक झालेली आहे. उद्या दुधाच्या प्रश्नावरती बैठक होत आहे. या प्रश्नांना चालना मिळाली पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे. कारण आम्ही गावगाड्यात काम करणारी माणसं आहे, शेतकरी आमच्याजवळ प्रश्न घेऊन येत असतो, वेगवेगळे घटक आमच्याकडं प्रश्न घेऊन येत असतात, मोठ्या अपेक्षेनं ते येत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता थोडासा नाही म्हटलं तर ग्रामीण पातळीवरती थोडासा उद्गीन होता आणि मग त्याला फुंकर घालून त्या प्रश्न कसं जागृत राहतील ही भूमिका आम्ही आमच्या पातळीवरती आम्ही करत आहोत. शासनानं या सगळ्या प्रश्नाची आता दखल घेतलेली आहे. फक्त भाजपच्या अध्यक्षांना मी समन्वय साधावा ही त्या बोलण्यामागे माझी अपेक्षा होती. सदाभाऊजी धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.